श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या समोर हा व्हिडिओ आला आहे तर एकदा पूर्णपणे लक्ष देऊन ऐक, तुला चांगली बातमी लवकर मिळणार आहे। तुझ्या मनातील सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत, पण त्या अगोदर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तुझ्या आयुष्यात आता सकारात्मक गोष्टी घडणार आहेत, म्हणून बाळा तू नेहमी सकारात्मक विचार ठेव। नकारात्मक विचारांना तुझ्या आयुष्यात अजिबात थारा देऊ नको। तुम्हाला कोणी कितीही वाईट बोलू दे, पण तुम्ही मात्र त्याच्याबरोबर नेहमी चांगले वागा आणि प्रामाणिक माणसाबरोबर नेहमी चांगले होते। बाळा तू तुझा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नको। तुम्हाला तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर स्वामीवर संयम ठेवावा, स्वतःवर संयम ठेवावा, धीर धरावा, कारण वेळ लागेल पण सगळं छान होणार। आता तुझ्या सर्व गोष्टी मनाप्रमाणे होणार आहेत, त्यासाठी तू तयार राहा। प्रामाणिकपणे तुझे कष्ट तू करत राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर देवाचे आभार मानायला विसरू नको, कारण देव आता तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करणार आहे। विश्वास ठेव आणि निरंतर प्रयत्न चालू ठेव, तुला यश नक्की भेटणार आहे। स्वामी म्हणतात, बाळा तू तुझ्या आईवडिलांना कधीही अंतर देऊ नको। त्यांची मनापासून सेवा कर, त्यांच्यावर खूप प्रेम कर, त्यांचे आशीर्वाद तुला भरभरून नेहमी मिळतील। स्वामी म्हणतात, जे काही घडते तुझ्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टीत माझी तुला सदैव साथ आहे। तू घाबरू नको, खचून जाऊ नको, आत्तापर्यंत तुझी साथ दिली आहे, विश्वास ठेव, इथून पुढेही देणार आहे। परमेश्वराने जे आपल्याला जीवन दिले आहे त्याबद्दल देवाचे नेहमी आभार माना, कारण हे जीवन म्हणजे देवाने आपल्याला दिलेली सुंदर भेट आहे। ही भेट आपण आनंदाने स्वीकारली पाहिजे। बाळा तू आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक प्रामाणिक कर्माचे फळ तुला लवकर मिळणार आहे। नशिबाला दोष देणं बंद कर। बाळा तुझ्या मनातील विचार दुःख सगळं काही मला सांग, वेळ लागेल पण या सगळ्यामधून मीच तुला बाहेर काढणार आहे, हाच विश्वास मनामध्ये नेहमी ठेव। बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, माझे तुला खूप खूप आशीर्वाद आहेत, माझी साथ सदैव तुझ्या बरोबर आहे, मी तुला कधीही कुठल्याही परिस्थितीत एकटे सोडणार नाही। तुझ्या आयुष्यात आता खूप छान चमत्कार तुला पाहायला मिळणार आहेत, त्यासाठी तू तयार राहा। तुझ्या सगळ्या प्रार्थना आता देवापर्यंत पोचल्या आहेत, आता तू फक्त तयार राहा। देव तुला एवढे काही देणार आहे ज्याची तू कल्पनाही केली नसेल। बाळा हा मार्गदर्शक संदेश तू पूर्णपणे लक्ष देऊन ऐक, तुला खूप काही गोष्टींचा उलगडा होईल। असे समज हा संदेश तुझ्यापर्यंत पोचण्यासाठीच देवाने तुझी निवड केली आहे, तेव्हा हा संदेश लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर। बाळा आपण नेहमी चांगलेच कर्म करायचे, कारण कर्म चांगले करा की वाईट करा परमेश्वर सगळं बघत असतो। जसे आपले कर्म तसे आपल्याला फळ मिळणार, हे नेहमी लक्षात ठेवा। आपल्या कर्मांची फळं चांगली वाईट आपल्याला भेटत असतात, म्हणून चांगलेच कर्म आपल्या हातून नेहमी घडले पाहिजे। कोणी कितीही वाईट आपल्याला बोलू दे, कोणी कितीही वाईट आपल्याशी वागू दे, आपण नेहमी त्याच्याशी चांगलेच वागायचे आहे,
हे नेहमी लक्षात ठेवायचे आहे, कारण सगळ्याच गोष्टींचा हिशेब हा होतच असतो। म्हणून स्वामींचे नामस्मरण अखंड चालू ठेवायचे। स्वामी आई आपल्या मुलाला कधीही एकटे सोडणार नाही हा विश्वास आपल्या मनामध्ये नेहमी ठेवायचा, आणि आपण सर्वच त्यांचे बाळ आहोत। स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुमचेच बाळ आहे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ज्याला गरज असेल त्याला हा व्हिडिओ सेंड करा। तर स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात खूप काटे येतील, तुला पाय खेचणारी लोकंसुद्धा तुला भेटतील, पण तू डगमगायचे नाही, खचून तर अजिबात जायचे नाही, तू तुझे वाट प्रवास अखंड चालू ठेवायचा, कारण तुझ्या पाठीशी आम्ही आहोत। हा विश्वास नेहमी ठेवून तू निरंतर पुढे चालत जा आणि तुझ्या ध्येयापर्यंत पोच। एक ना एक दिवस तुझ्या मनामध्ये जी काही स्वप्न आहेत ती लवकरच पूर्ण होणार आहेत। वेळ लागेल, पण विश्वास, तुझ्या मनातील आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको। आमची साथ तुला नेहमी आहे बाळा। हा प्रवास खूप साधा नाही, खूप संकटमय आहे, पण प्रत्येक संकटाला हसत सामोरे जायचं, प्रत्येक संकटाला धीराने उभं राहायचं, प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये पाय रोवून खंबीरपणे उभे राहायचे, कारण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हे नेहमी आपल्या मनाला सांगायचे। तर स्वामी भक्तांनो, हा माझा संदेश तुम्हाला, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हा संदेश लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका। धन्यवाद।